ऑक्सिजन प्लांट्सची तात्काळ उभारणी करा, आवश्यक औषधांचा साठा करा आणि त्याशिवाय दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विना विलंब त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले आहेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन प्लांटची तात्काळ उभारणी करा, आवश्यक औषधांचा साठा करा, दुर्बलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजचा लाभ विना विलंब त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे निर्देश त्यांनी दिले आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातल्या जानेफळ या गावानं लसीकरणाच्या बाबतीत इतरांसमोर आदर्श घालून दिलाय। या गावानं 45 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण 100% पूर्ण केलंय। सुरुवातीला इथल्या गावकऱ्यांचा लसीकरणाला विरोध होता, पण सरपंच, ग्रामसेविका आणि आरोग्य सेविकांनी स्वतः लस घेऊन गावकऱ्यांचं मतपरिवर्तन केलं। शिवसेनेच्या वतीनं औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात 40,000 गोरगरीब आणि गरजूंना घरपोच जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय। पहिल्या टप्प्यात सिल्लोड शहरात जवळपास 10,000 गरजूंना घरपोच जीवनावश्यक वस्तू आणि किराणा किटचं वाटप केलं। आता आणखी 40,000 जणांना वाटप केलं जाणार आहे। राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या मदतीसाठी पुढाकार घेतलाय। नागपुरात कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट लॅब सुरू करण्यात आली आहे। स्पाइस हेल्थच्या मदतीनं राज्यातील पहिलीच अशी मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट लॅब आहे। या फिरत्या लॅबच्या माध्यमातून 24 तासात 3,000 रुग्णांचे रिपोर्ट मिळणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यात 24 तासाच्या आत कोरोनाबाबत आरटीपीसीआर चाचणी अहवाल मोबाईलवर पाठवला जातोय। परिणामी प्रयोगशाळेत चाचण्यांचा प्रलंबित आकडा शून्यावर आणण्यात प्रशासनाला यश आलंय। सद्यस्थितीत 5 मशीनच्या सहाय्यानं दिवसाकाठी 3,000 चाचण्या केल्या जात आहेत। देशभरात ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा पाहता आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी आपल्या पायलट प्रोजेक्टमधून पीएसए नायट्रोजन युनिटचं रूपांतर पीएसए ऑक्सिजन युनिटमध्ये केलंय। नायट्रोजन प्लांट हा वातावरणातील हवा कच्चा माल म्हणून वापरून ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची क्षमता असल्याचं या संशोधनातून समोर येत आहे। हा सगळा प्रोजेक्ट 3 दिवसात सेटअप करण्यात आला आहे। 93-96% शुद्धता असलेला ऑक्सिजन निर्माण करण्यात येऊ शकतो हे समोर आलं आहे। आंबेगाव तालुक्यातल्या कुरवंडी इथे शोभाबाई माता देवीची प्राणप्रतिष्ठा आणि कलश पूजन सोहळा करण्यात आला। यावेळी गावातल्या महिला पुरुषांसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, यातून संसर्ग झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे